इथं मॉडर्न इंडिया नावाची एक एसआरए गणराज एसआरए नावाचा प्रकल्प चालू होता. अध्यक्षमध्ये 2012 त्यांना एलओआय मिळालं. 2013 त्यांनी तिथं काम चालू केलं. अध्यक्षमध्ये 14-15 पर्यंत सुरळीत काम चालू होतं. 2-4 मजले त्यांनी बांधवले. अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ओमकार डेव्हलपर नावाच्या मोठ्या माशाची नजर त्याकडे गेली आणि अध्यक्ष महोदय त्या प्रकल्पामधून त्या डेव्हलपरला बाहेर काढण्याची व्यवस्था झाली. महाराष्ट्रात मुंबई सारख्या एसआरएच्या प्रकल्पामध्ये कुडाळ महाराजच्या मॉडर्न इंडिया यांचा श्री गणराज एसआरए प्रोजेक्ट याच्यातून अध्यक्ष महोदय डेव्हलपरला बाहेर काढायचं धोरण, बाहेर काढायचं जाळं विणलं गेलं. तिथल्या अपात्र झोपडीधारकांना एकत्रित करून संघटितपणानं पद्धतशीरपणानं स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांची बाजू घेऊन तिथल्या ज्याला जबाबदारी दिलेली होती त्या डेव्हलपरला बाहेर काढलं आणि अध्यक्ष महोदय कोणतंही कारण न दाखवता 13-2 नोटीस न देता 30 जूनला या विकासकाची नियुक्ती रद्द करून टाकली. अध्यक्ष महोदय एखाद्या विकासकाची नियुक्ती रद्द केल्यानंतर प्रोसिजर आहे अध्यक्ष महोदय, प्रोसिजर असते त्याला अध्यक्ष महोदय चेंज ऑफ डेव्हलपर 12-13-2 मध्ये एकदा झालं की अध्यक्ष महोदय एसआरएचे इंजिनियर जातात साईटवर, किती त्यानं काम केलं त्याचं व्हॅल्युएशन 15 दिवसात देण्याची कायद्यात तरतूद आहे. आज 2 वर्ष झाली तरी अध्यक्ष महोदय एसआरएच्या त्या प्रकल्पात व्हॅल्युअर अपॉइंट केला गेला नाही आणि व्हॅल्युएशन आजही करण्यात आलं नाही. ठीक आहे, त्याबद्दल आमची काही तक्रार नाही. पण अध्यक्ष महोदय त्या मूळच्या विकासकाला बाहेर घालवलं आणि ओमकार डेव्हलपर आत आला. त्या डेव्हलपरने अध्यक्ष महोदय आज सागायत काम चालू केलं. तो मूळचा माणूस गेला माननीय गृहनिर्माण मंत्र्यांकडं